सीमा भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आजही कोल्हापूर बस स्थानकातून कर्नाटक कडे एस टी वाहतूक झाली नाही आज सकाळी वाजल्यापासून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या दिवसभरात सुमारे फेऱ्या रद्द झाल्यानं कोल्हापूर विभागाला सव्वा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय दुसरीकडं या परिस्थितीचा गैरफायदा घेत कर्नाटक पासिंगच्या वडाप चिप चालकांनी प्रवाशांची अक्षरशः लूट केली कोल्हापूर निपाणी प्रवासासाठी चक्क दोनशे ते दोनशे पन्नास रुपये खाड्या केली जात होती मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकची बेळगावजवळ तोडफोड केल्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कागलजवळ आक्रमक आंदोलन केलं होतं सीमाप्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी ट्रकची मोडतोड केल्यानं पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण बनलं आहे अशा परिस्थितीत आज सकाळी सहा वाजल्यापासून निपाणी बेळगाव मार्गावर महाराष्ट्राची एस सुरू करण्यात आली मात्र सीमा भागात अजूनही तणाव असल्याचं लक्षात आल्यावर सकाळी दहा वाजल्यापासून एस वाहतूक थांबवण्यात आली आज दिवसभरात कोल्हापूर बस स्थानकावरून बेळगावच्या दिशेनं ये जा करणाऱ्या एस टीच्या सुमारे दोनशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या त्यामुळे एस टीच्या कोल्हापूर विभागाला सव्वा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय दिनांक सहा डिसेंबर पासून आपल्या जे कर्नाटक राज्यामध्ये जे आपलं ऑपरेशन चालू होतं ते बंद करण्यात आलेलं आहे साधारण आपल्या एकशे सत्त्याऐंशी फेऱ्या त्यामुळे रद्द झालेल्या आहेत आणि एक लाख अठरा हजाराचं सदर फेऱ्या फेऱ्यांची वाहतूक न केल्यामुळं नुकसान झालेलं आहे दरम्यान सौंदती इथं श्री रेणुकादेवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून शेकडो भाविक गेले आहेत रेणुका, रेणुका भक्तांच्या सुरक्षेची आणि परतीच्या प्रवासाची पूर्ण जबाबदारी कर्नाटक पोलिसांनी घेतली असून रात्री अकरा वाजल्यानंतर सर्व रेणुका भक्त सौंदती डोंगरावरून कोल्हापूरच्या दिशेनं येणार असल्याचं त्यांनी सांगितलं दुसरीकडे निपाणीकडे जाणारी एसटी वाहतूक आज थांबवण्यात आल्यानं कर्नाटक पासिंगच्या वडाप चालकांनी गैरफायदा घेतला कोल्हापूर निपाणी प्रवासासाठी पासष्ट रुपये तिकीट दर असताना वडाप चालक मात्र दोनशे ते दोनशे पन्नास रुपये प्रवाशांकडून घेत होते कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी स्थानकासमोरच ही वडाप वाहतूक खुलेआम सुरू होती मंगळवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कागलच्या दुधगंगा नदीजवळ आक्रमक आंदोलन केलं मंगळवारी दिवसभर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात होता त्यामुळे कोगनोळी जवळच्या परिसराला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं होतं या तणावाचा एसटी महामंडळाच्या सेवेवर परिणाम झाला असून महाराष्ट्र आणि कर्नाटक परिवहन मंडळानं बस सेवा थांबवली आहे त्यामुळे सीमा भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये दरम्यान आज कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावरील बंद बंदोबस्त हटवलाय तर महाराष्ट्र पोलिसांनी ही बंदोबस्त काढून घेतल्यानं वातावरण निवळल्याचं दिसत होतं मात्र सीमावर्ती भागातील लोकांच्या मनात अजूनही धाकधूक आहे